नमस्कार मित्रांनो, टेक्नो शिक्षक या यूट्यूब चॅनल मध्ये मी नेपाल वालदे परत एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। मित्रांनो, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा अद्यापही भरलेल्या नाहीत, त्यामध्ये शिक्षकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे की विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावायचा। तर मित्रांनो, याकरिता राज्य शासनाने नुकतीच घोषणा केलेली आहे, ती म्हणजे इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करायचं आहे, त्यांचं या वर्षाचं कोणत्या प्रकारचं मूल्यमापन होणार नाही आहे। तर मित्रांनो, ही बातमी कशी आहे याबद्दलचा सविस्तर वृत्तांत या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। माझ्या टेक्नो शिक्षक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूलाच दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडलास कृपया लाईक करायला विसरू नका। राज्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार आहे। या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची महत्त्वाची घोषणा केली। राज्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। पहिली ते आठवी वार्षिक मूल्यमापन याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे। गेल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन, यूट्यूब, गुगल या माध्यमातून आपण शिक्षण सुरू ठेवले। खरं तर पहिली ते चौथीच्या शाळा सुरू झाल्या नाहीत, तर पाचवी ते आठवी या शाळा सुरू झाल्या। पण काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले नाहीत, पण विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावे असा प्रयत्न होता, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या। पण सध्या कोरोनाची स्थिती पाहता पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे। त्यात या विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे अभ्यास केला हे बघितले पाहिजे। पण आताची परिस्थिती बघता हे यावर्षी होणे शक्य नाही। राज्यातील जे पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करून त्यांना पुढच्या वर्गात पाठवणार येणार आहे असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे। कोविडच्या काळात ऑनलाईन, ऑफलाईन, यूट्यूब, गुगल या माध्यमातून शिक्षण सुरू होते, पण आजचा निर्णय हा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना जे आरटी अंतर्गत त्यांना सरसकट पास करण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली। तर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, या प्रकारची माहिती आहे। मित्रांनो, माहिती आवडल्यास कृपया लाईक करा आणि अशीच माहिती सर्वप्रथम मिळवण्याकरता माझा टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।